येत्या 12 डिसेंबर रोजी पुण्यामध्ये राष्ट्रीय किसान परिषदेचं आयोजन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्याची माहिती रघुनाथदादा पाटील यांनी दिलेली आहे. येत्या 12 डिसेंबर रोजी पुण्यात राष्ट्रीय किसान परिषदेचे शेतकरी संघटनेकडून आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी आज सांगलीमध्ये दिली आहे. 3 दिवसांची ही परिषद असून या ठिकाणी देशातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्याचबरोबर यावेळी राज्यातील सरकारकडून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीज बिल आणि थकीत कर्ज नोटिसांची होळी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रघुनाथ पाटील यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी, सुशिक्षित शेतकऱ्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ते काम आम्ही 10-11-12 डिसेंबरला करणार आहोत. 12 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता शनिवारवाड्यासमोर आमची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपली विजेची बिलं आणि आलेल्या कर्जाच्या नोटिसा यांची होळी करणार आहेत. हा आम्ही कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यामुळं आम्ही सुप्रीम कोर्टाला, सरकार जरी काही म्हणत असलं तरी या सरकारला सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने काही आदेश द्यावेत अशी भूमिका घेतली. बारीक सारीक गोष्टीवरती सुप्रीम कोर्ट लक्ष घालतं, परंतु डझनावारी शेतकरी रोज आत्महत्या करत असताना सरकारला काही आदेश देण्याऐवजी त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सरकारची धोरणात्मक बाब आहे, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट दखल घेणार नाही. आम्हाला आश्चर्य वाटतं की सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ठरतंय. रोज डझनभर शेतकरी आत्महत्या करतायत आणि अशा धोरणामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट जर हस्तक्षेप करणार नसेल तर या देशातल्या शेतकऱ्यांनी, तरुण शेतकऱ्यांनी, सुशिक्षित शेतकऱ्यांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ते काम आम्ही 10-11-12 डिसेंबरला करणार आहोत. 12 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता शनिवारवाड्यासमोर आमची जाहीर सभा होणार आहे. या सभेमध्ये महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आपली विजेची बिलं आणि आलेल्या कर्जाच्या नोटिसा यांची होळी करणार आहेत. हा आम्ही कार्यक्रम जाहीर केलेला आहे.